प्रशासनाचा आज दुपारून अशी माहिती प्राप्त झाली की सोलापूर मधून गेलेला एक व्यक्ती ग्वालियर येथे कोरोना टेस्ट मध्ये पॉझिटिव्ह आलेला आहे। ही माहिती प्राप्त होताच सदर रुग्ण ज्या भागात राहत होता त्या भागाची तात्काळ तपासणी करण्यात आली व त्यांच्या संपर्कात असलेले साधारण 40-42 व्यक्ती जे आहेत त्यांना वेगळं करण्यात आलेलं आहे। आणखी तपासणी त्याबाबत सुरू आहे। त्यांच्यावर आता शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे पुढील तपासणीची कारवाई करण्यात येणार आहे। त्या परिसरातील जवळजवळ 542 घरं किंवा 542 कुटुंब आहे यांची तपासणी करण्यासाठी प्रशासनाने 15 टीम्स सुरू केलेल्या आहेत। त्याची कारवाई सुरू झालेली आहे। उद्या दुपारपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत संपूर्ण घरांची तपासणी होऊन पुढील कारवाई करण्यात येईल। सदर रुग्ण हा सद्यस्थिती सोलापूर येथे नसून हा ग्वालियर येथील मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिट आहे। याबाबत मी तेथील जिल्हाधिकारी यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली।